इयरबस प्रकल्पाला महाराष्ट्राला टाटा, शिवसेनेने खोके दाखवून केला निषेध. धुळ्यात बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहारचे आंदोलन. पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर कारवाई करण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्यांचा आत्मदानाचा प्रयत्न. बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचं पोस्टर जाळून निषेध. एनएचआय कर्मचारी व स्थानिकांमध्ये अतिक्रमण काढण्यावरून बाचाबाची. त्रिरत्न बुद्ध महासंघ व त्रिरत्न बौद्धिश संस्थेच्या विद्यमानं निवासी धम्मक्रांती शिबिराचे आयोजन. साक्री तालुक्यात विश्व मानवरुहानी केंद्रातर्फे 20 घरांच्या पूर्व बांधणीसाठी पत्र्यांचे मोफत वाटप. आणि ठाणेर येथे आनंदाचा शिधा वाटप. महाराष्ट्र राज्यात नव्याने दाखल होणारे सर्व प्रकल्प गुजरात राज्यात एका पाठोपाठ एका शिफ्ट होत असून राज्यातील ईडी सरकार फक्त वग्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांवर हा एक प्रकारचा अन्याय असून आता येथील उच्च विद्याभूषित तरुणांना रोजगारासाठी गुजरात राज्याचे उंबरठे सिजवावे लागणार आहे. फॉक्सकॉनच्या हजारो कोटींच्या प्रकल्पानंतर टाटा इयरबसचा 22,000 कोटींचा प्रकल्प गुजरातेत गेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे केवळ बग्ग्यांचीच भूमिका घेत असून केंद्र शासनासमोर ते मिंदे झाले. आज शिवसेना धुळे महानगराच्या वतीनं या प्रकारचा तीव्र शब्दात निषेध करत महानगरपालिका चौकात प्रतिकात्मक खोके दाखवून आंदोलन करण्यात आलं आहे. या प्रसंगी केंद्र व राज्य शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. यावेळी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंदडे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील, देवीदास लोणारी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे उद्योग मंत्री या सामंचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तीव्र शब्दात निषेध करते आहे. निषेध करायचं कारण म्हणजे टाटा एअरबस याचा हा जो 22,700 कोटीचा प्रकल्प हा नागपूरमध्ये उभारण्यात येणार होता, पण या केंद्रातल्या रंगबिल्लाचं सरकार या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचे रोजगार देखील आता छिनवायचं काम करते. आत्ताच गणपतीमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते आणि मोठमोठ्या वलगरना करून गेले आणि शिवसेनेला म्हणे जमीन दाखवा, अंधेरीत तर आपण त्यांना त्यांची जागा दाखवली. या महाराष्ट्रातल्या जनतेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक निष्ठावंत शिवसैनिक तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून विनंती करतोय आणि त्यांचं लक्ष वेधू इच्छितोय की नागपूरमध्ये येणारा टाटा एअरबसचा जो कारखाना या दिल्लीत बसलेला षडयंत्री रंगबिल्लांनी तो कारखाना आज 22,700 कोटीचा गुजरातला नेलेला आहे. त्याचबरोबर हिऱ्याचा पीकेसीला सगळ्यात मोठा उद्योगधंदा होता ज्याची जगामध्ये नोंद होत होती तो पीकेसीचा डायमंड कारखानाही देखील गुजरातला घेऊन गेले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं पूर्ण ऑफिस कॉर्पोरेट हे सगळं गुजरातला घेऊन गेले. एकीकडे या देशातले हरामखोर केंद्रातले पुढारी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईच्या महापालिकेवर त्यांचं सत्ता आणायचं स्वप्न बघत आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो अजूनही वेळ गेलेने जागे व्हा. हे मुमेराम आणि बगल में नथुरामची औलाद ही भाजप आणि भाजपची ही जी जनवाड आहे ही महाराष्ट्र द्रोही आहे. खरे देशद्रोही जर कोणी आज जर महाराष्ट्रामध्ये असेल तर हे भाजपची पिलाव आणि त्यांची जनवाड आहे.
आता सगळे मोठमोठे प्रकल्प हे सगळे गुजरातला घेऊन जाऊ राहिले। अरे देशाने मोदीजी शरम करा, थोडी तरी जनामनाची ठेवा। अरे या महाराष्ट्र जनतेने 14 मध्ये आणि 19 मध्ये 41 जागा निवडून दिल्या। इतके सूर्याजी पिसाळ तर आम्ही कधी बघितले नाही। ही महाराष्ट्राची जनता आहे, दिल्लीचा तख्त हलवायची सुद्धा ताकद ठेवतो। येणाऱ्या विधानसभेमध्ये अंधेरीच्या तर पोटनिवडणुकीत दाखवलं, महापालिका मुंबई महापालिका देखील ही मराठी माणसांचीच आहे। मराठी माणूस म्हणजे शिवसेना। गेल्या अनेक दिवसापासून प्रहारचे आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यामध्ये 50 कोक्यांच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। त्याच माध्यमातून रवी राणाशी केलेल्या आरोपांच्या विरोधात धुळ्यात प्रहार संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे। रवी राणा यांनी 1 तारखेपर्यंत पुरावे न दिल्यास धुळ्यातील प्रहारचे पदाधिकारी राणाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा देखील प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। जोपर्यंत राणा विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा देखील प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आमचे दिव्यांगांचे दैवत असलेले माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यावर अमरावतीचेच रवी राणा यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांच्यावर आरोप केलेले। जर त्यांनी आरोप मागे घेतले नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आलं 1 तारखेपर्यंत बच्चूभाऊंनी त्यांना मुदत दिलेली, त्यानंतर धुळे शहरातील सर्व दिव्यांग आम्ही आंदोलन करणार आहोत। त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना आणि पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जर बच्चूभाऊंनी गुन्हे केलेले असतील तर ते सिद्ध केलेच पाहिजे, यासाठी आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे। महाराष्ट्र टेलरी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना अरेरवीची भाषा करणाऱ्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजीराव लंके यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र टेलरी महासंघाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यानं संतप्त झालेल्या महाराष्ट्र टेलरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या शिवदास वाघमोडे यांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेत जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदानाचा प्रयत्न केला आहे। मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं आत्मदान करणाऱ्या वाघमोडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्यामुळे शहर पोलीस स्थानकात धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांची एकच गर्दी झाली होती। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊनही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यानं आज महाराष्ट्र टेलरी महासंघाचे पदाधिकारी आक्रमक होताना पाहावयास मिळाले। पाहूया ही विशेष बातमी। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। महाराष्ट्र टेलरी महासंघातर्फे पशु विकास अधिकारी जिल्हा परिषद यांना यापूर्वी निवेदन दिलं गेलं होतं, त्यावरून त्यांचा पशु विकास अधिकाऱ्यांसोबत काहीतरी वाद झाला। त्या वादासंदर्भात आज त्या महाराष्ट्र टेलरी महासंघाचे शिवदास वाघमोडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। पोलीस प्रशासनातर्फे त्यांना त्या आंदोलनापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले, त्यांना कायदेशीर नोटीस वगैरे देण्यात आली होती, तरी ते त्यांच्या आंदोलनावर ठाम राहिल्याने आज ते इतर 20 ते 25 लोकांसह जिल्हा परिषद इथे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेले। त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 37(2)चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आले। आम्ही मेंढपाळ टेलरी समाजाच्या वतीने 14/10/2021 22 रोजी PPR लससाठी एक निवेदन सादर केलं होतं। ती PPR लस जर उपलब्ध नाही झाली तर आम्ही आत्मदहनाचा आजच्या 27 तारखेचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने मी मेंढपाळ टेलरी समाज अध्यक्ष या नात्याने आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून सनी मला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आलं व पोलीस स्टेशनला उचलून घेऊन आले होते। पोलीस प्रशासनाचे अधिकारी माननीय नितीन देशमुख साहेब यांनी 135 अंतर्गत आमच्यावर कारवाई करून सनी नोटिसा देऊन सनी आम्हाला मला व माझ्यासह 7 लोकांना नोटिसा देऊन सनी सोडून देण्यात आलेलं आहे। परंतु माझं एकच सांगणं आहे की मेंढपाळ टेलरी समाजाला आंदोलन करण्यासाठी वेळोवेळी उच्च भाग पाडणे तर हा कुठेतरी प्रशासनाने लक्षात घ्यावे आणि मेंढपाळ टेलरी समाजासाठी मेंढ्यांसाठी जे प्रशासनाकडनं औषधी येतात किंवा लसी येतात त्या त्यांच्या वाड्यापर्यंत व शवण्यांपर्यंत पोहोचवावे आणि मेंढपाळ टेलरी समाजाला सहकार्य करावे आणि जे मेंढपाळ टेलरी समाजाचं जे करोडोचं धन आहे ते वाचवण्यात यावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो। आणि येणाऱ्या काळात जर अजून यांनी लसेस वगैरे कुठल्या उपलब्ध नाही करून दिल्या तर येणाऱ्या काळात मी माझे आंदोलन चालूच ठेवन प्रशासनाला आम्ही इशारा देतो आणि माझे 2 शब्द संपवले। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी 2 दिवसापूर्वी बेताल वक्तव्य केले होते।
त्या केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यात संतप्त झालेल्या महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचं पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। पाटील यांच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्रभरात गवळी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देखील शासनाला गवळी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। या प्रसंगी धुळ्यातील सर्वच गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। या देशाचे माजी गृहमंत्री काँग्रेसचे नेते शिवराज चाकूरकर यांनी एका धर्मियांच्या कार्यक्रमामध्ये त्या धर्मियांना खुश करण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये या हिंदू धर्मियांचं आणि गवळी समाजाचं आराध्य दैवत भगवान श्रीकृष्णाच्या विषयामध्ये आणि हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीतेच्या विषयामध्ये यांनी मांडताना असं म्हटलं की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेतून जिहाद शिकवलेला आहे, असं वक्तव्य करणारा हा नालायक। याचं कारण ज्याच्या मुलीच्या जागेवर दुसऱ्याला बसवून डिग्री मिळवली म्हणून ज्याचं मंत्रिपद गेलेलं आहे, असा नालायक काँग्रेसचा हा नेता हिंदू धर्माचा समस्त धर्मियांचा अपमान केलेला असून, अरे अगोदर मुस्लिम धर्म की भगवान श्रीकृष्ण आणि हिंदू धर्माचा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ आहे, ज्याच्यामुळं न्यायालयामध्ये सुद्धा भगवद्गीता ठेवलेली असताना उलट भगवान श्रीकृष्णांनी युद्धाच्या अगोदर कौरवांकडे शांततेचे दूत म्हणून पाठवले आणि हा नालायक शिवराज चाकूरकर म्हणतो की भगवान श्रीकृष्णाने जिहाद शिकवला, मी त्या शब्दाशी ठाम आहे। आणि म्हणून आज आम्ही महाराष्ट्रभर गवळी समाज महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत। या ठिकाणी त्यांची प्रतिमा जाळून आम्ही निषेध केलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंबंधी आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांकडे जाणार आहोत। चाकूरकरांचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही गवळी समाजाच्या वतीनं त्यांना पुढचा पाडा पाडल्याशिवाय राहणार नाही। एवढं या ठिकाणी। राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस अडथळे ठरणाऱ्यांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश एनएचएने नुकतेच दिले होते। त्यांच्या आदेशानुसार एनएचएचा कर्मचाऱ्यांनी स्थानिक अतिक्रमण धारकांना 7 दिवस अगोदर नोटीसही दिली होती। स्थानिकांनी अतिक्रमण न काढल्यानं आज एनएचएच्या कर्मचाऱ्यांनी साहित्यिकून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे, मात्र स्थानिकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला आहे। स्थानिकांनी विरोध केल्यानं एनएचएच कर्मचारी व स्थानिकांमध्ये अतिक्रमण काढण्यावरून चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहावयास मिळालं। दरम्यान महामार्गाच्या जागेवर स्थानिकांनी अतिक्रमण केल्याचं मोजबाप मध्ये दिसून आलं आहे। तुर्तास महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबवण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्गाला अडथळे ठरणारे सर्वच अतिक्रमण काढा, मग आमचे देखील अतिक्रमण काढा, असा सवाल देखील स्थानिकांनी एनएचआयच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आमच्या इथं रोडावर जेवढे भी अतिक्रमण आहे कमीत कमी 20-25 वर्षापासून आहे आणि 20-25 वर्षापासून असल्या कारणाने लोकांनी जे पोटं भरायच्यासाठी साधनं केलेली लोकांनी रोडावर एनएचआयला काही प्रॉब्लेम येत नाही, काही नाही, रहदारीला अडचण येत नाही, ते कशाबद्दल काढायला येत आहे? आणि दुसरी गोष्ट काढायला येत आहे तर यांनी नियमाने काढावं, एक करून सगळ्यांचं काढायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट एक असं आहे, हे रोडावर जर डिवायडर तोडायला परमिशन देत आहे अतिक्रमण काढायच्या पहिले, मग ते परमिशन कसं काय देत आहे? लोकांना ते पोट भरण्याचे साधन आहे, लोकांना काय पोट मारा करता येईल? आणि मोजमाप न करता डायरेक्ट क्रेना घेऊन येतात, कुठल्या बेसवर आलेले आहे? कुठल्या अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी सोबत समोर यायला पाहिजे, ते लोकल कर्मचाऱ्यांना पाठवायला पाहिजे त्यांनी इथं, त्यांनी स्वतः बी यायला पाहिजे अतिक्रमण काढायला, त्यांच्या गाडीत जोर येते एवढा। त्रिरत्न बुद्ध महासंघ व त्रिरत्न बौद्धिश्य संस्था धुळे यांच्या विद्यमान निवासी धम्मक्रांती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर या शिबिराचे आयोजन बिलाडी येथील नगाव एज्युकेशन सोसायटी संचालित आश्रमशाळा या ठिकाणी करण्यात आले। धम्मक्रांती शिबिराला धम्मचारिणी अशिला ज्योती धुळे, धम्मचारी धर्मयश पुणे, तसे धम्मचारी विभूती पुणे, धम्मचारिणी मैत्रीमय पुणे यांचे मार्गदर्शन लाभला आहे। या प्रसंगी नगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक बाळासाहेब बदाने यांनी शिबिराला भेट दिल्यानंतर त्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात येऊन सत्कारही करण्यात आला आहे। त्यानंतर अन्य मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। तसेच या शिबिराला आलेल्या मान्यवरांनी स्वकुशीने धम्मदानही दिला आहे। या शिबिराचे आयोजक व त्रिरत्न बुद्ध महासंघ व त्रिरत्न बौद्धिश्य संस्थेचे धम्ममित्र संजय चौहान, सुभाष जाधव, डॉक्टर अनिल सिरसाट, सिद्धार्थ जाधव, राजेश सोनवणे, गोकुळ भांबरे, दिलीप पानपाटील, राहुल वाघ,
बुद्धभूषण चव्हाण, हंसराज भालेराव होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. पूर्ण जय भीम. बुद्धाय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे अंतर्गत या ठिकाणी धम्मक्रांती शिबिराचं या ठिकाणी आपण 5 दिवसाचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये आम्ही बाबासाहेबांचा जो काही उद्देश आहे हा भारत प्रबुद्ध भारत निर्माण करायचा आहे. प्रबुद्ध भारताच्या निर्मितीने या देशातील जातीयता नष्ट होऊ शकते, या देशातील गरिबी नष्ट होऊ शकते, या देशातील अंधश्रद्धा नष्ट होऊ शकते आणि या देशातील जो काही अनितीचा जो व्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, गुन्हेगार आहे किंवा लोकांचं गरिबांचं जे शोषण आहे ते शोषण होऊ नये आणि अज्ञान अंधकारातून लोकांची मुक्तता होऊन हा देश समृद्ध भारत व्हावा या दृष्टीने गेले 40 वर्ष त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या वतीने संपूर्ण भारतभर दिवाळीमध्ये शिबिराचं आयोजन केलं जातं आणि या शिबिराचा लाभ अनेक लोक घेत असतात. या ठिकाणी शिबिरामध्ये त्यांना मैत्री भावनेचं ध्यान, जागृतीचं ध्यान, संपर्क कसा करावा, तद्वतच या ठिकाणी गटचर्चेच्या माध्यमातून लोकांचे कलागुणांचा विकास याच्या माध्यमातून लोकांचा कॉन्फिडन्स वाढवणं, लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणं, मैत्री विकास करणं आणि भारतातील संपूर्ण लोकांमध्ये हार्मोनी सुसंवाद निर्माण करणं, आनंदाचं सुख शांतीचं जीवन त्यांना प्रदान करणं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं करत असतो. आणि या शिबिरामध्ये आमची जी धम्मचार्यांची टीम आहे ही टीम आम्ही त्रिरत्नाला समर्पित केलेलं आहे. बौद्ध धम्म संघाला आम्ही समर्पित असं जीवन आमचं असल्यामुळं, नैतिक आधारावरती आमची बैठक असल्यामुळं आम्ही धम्माचा प्रचार प्रसार करतो. लोकांना खूप हा अपील होतं आणि अनेक लोक या ठिकाणी शिबिरामध्ये दाखल होऊन त्यांचा संसार सुखी होत असतो, त्यांचे रिलेशन अतिशय चांगले सुसंवादाचे निर्माण होतात आणि लोक खूप खूप आनंदाने जीवन जगतात. या उद्देशाने आम्ही शिबिर या ठिकाणी घेत असतो. मी धर्मचारी ज्ञानराजा, मी पुण्याहून आलेलो आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो. यानंतर आदरणीय धर्मचारी धर्मेश हे आपले या ठिकाणी मूलभूत शेअर करत आहेत. विश्व मानव केंद्र शाखा पिंपनेर यांच्या वतीनं खरटकबारी येथील चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेले घरांच्या पूर्वबांधणीसाठी छताचे पत्रे मोफत वाटप करण्यात आले आहे, ज्यामुळे गरजू व बेघर झालेल्या कुटुंबांना वेळेत मदतीचा हात मिळाला आहे. परमसंत बलजीत सिंग महाराज यांचे विश्व मानव रुहानी केंद्र ही पिंपनेर आध्यात्मिक संस्था आहे, नेहमी आपले ते योगदान बजावत असते. शिरपूरचे आमदार काशीराम पावरा तसेच सुरेश पावरा व गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली होती, त्यात अनेक घरांचे खूप नुकसान झाले आहे, अनेकांचा संसार उघड्यावर आला होता. ही समस्या लक्षात घेत विश्व मानव रुहानी केंद्रातर्फे घरांच्या छतासाठी पत्रे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. प्रतिनिधी सचिन सोनवणे, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री. तालुक्यातील खरडबारी या गावी 10 सप्टेंबर रोजी वादळामुळे, पाऊस आणि वादळामुळे ह्या गावातील बऱ्याचशा घरांमध्ये खूप मोठं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर एक सामाजिक ऋण म्हणून अनेक दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी मदत केली आणि त्याचाच एक भाग म्हणून विश्व मानव रुहानी केंद्र पिंपळनेरच्या वतीने या ठिकाणी आज रोजी 190 पत्रे जे काही ज्या घरांचं पडझड झालेली आहे अशा घरांना मदत म्हणून या ठिकाणी आपण 190 पत्रे विश्व मानव रुहानी केंद्राच्या वतीने या ठिकाणी देतो आहे. हे देत असताना ह्या संस्थेचे जे काही चीफ पॅटर्न आहेत मुख्य सद्गुरू परमसंत बलजीसिंहजी महाराजजी साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण हे जे काही चॅरिटीचं कार्य हे पूर्ण संपूर्ण भारतवर्षामध्ये करत असतो. आध्यात्मिक कार्यासोबत, आध्यात्मिक प्रचार प्रसारसोबत एक सामाजिक ऋण म्हणून, एक समाजाच्या समाजामधील गरीब व गरजू लोकांना मदत म्हणून हे कार्य सतत चालू आहे. मागच्या कोविड कार्यामध्येही आपण मोठ्या प्रमाणात आपण चॅरिटीचं माध्यमातून या ठिकाणी ह्या परिसरात पूर्ण 4 जिल्ह्यांमध्ये मदत कार्य केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मेडिकल मदत असेल, दवाखान्यांमध्ये लागणारं साहित्य असेल, मेडिकल कॅम्प असतील, हिवाळ्याच्या दिवसात ब्लँकेट वाटप असतील, अशा विविध प्रकारचे आपण चॅरिटीच्या माध्यमातून मदत काम करत असतो. आणि त्याच अनुषंगाने आज ह्या खरडबारीमध्ये परमसंत बलजीसिंहजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी हे जे काही चॅरिटीचे कार्य, जवळपास 190 पत्रे आपण ह्या गावातील गरजू व्यक्तींना या ठिकाणी दिलेले आहेत आणि असंच कार्य विश्व मानव रुहानी केंद्र शाखा पिंपळनेरच्या वतीने या परिसरामध्ये पुढेही सुरू राहील अशी या ठिकाणी महाराजांच्या वतीने या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांना
किंवा सगळ्यांना या ठिकाणी महाराजांचा जो संदेश आहे की आध्यात्मिक सोबत आपण समाजाचं ऋण लागतो, तर म्हणून आपण एक हा जो दातृत्वाची भावना आपल्या सगळ्यांमध्ये रुजावी म्हणून हा जो प्रसाद आहे हा महाराजांच्या वतीने या ठिकाणी गरजू जे काही जीव आहेत, गरजू व्यक्ती आहेत, त्यांना देण्यात आलेला आहे 3.5 लाख। शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे महाराष्ट्र शासनाने पाठवलेला आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानामार्फत लोकनियुक्त सरपंच तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन यांच्या हस्ते वाटप करण्यात आला आहे। दिवाळी निमित्ताने दिवाळी भेट म्हणून महाराष्ट्र शासनाने गरीब जनतेसाठी 100 रुपयात 4 प्रकारचे शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यात 1 किलो साखर, 1 किलो चना डाळ, 1 किलो रवा आणि 1 किलो पामतेल अशा 4 प्रकारच्या वस्तू आनंदाचा शिधा वाटप म्हणून महाराष्ट्र शासनाने दिवाळी भेट म्हणून दिली आहे। ठाणेर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश निंबाजी मराठे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण सिंग जमादार, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश सिरसाट, शांताराम माळी, भैया बावीसकर, राकेश पाटील, इलाल रायसिंग, सतीश जमादार, लोटन निकुंबे तसेच ठाणेर येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर। सर्वप्रथम माझ्या ठाणेर ग्रामवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज शासनाने जो आनंदाचा शिधा पाठवला आहे त्याचा आम्ही रेशन दुकान क्रमांक 102 मधून वाटपाला सुरुवात केली आहे। शासनाने 100 रुपयात 1 किलो चना डाळ, 1 किलो रवा, 1 किलो पामतेल व 1 किलो साखर अशी गरिबांसाठी रेशन कस्टमरसाठी उपलब्ध करून दिली आहे। माझी विनंती सर्व रेशन जे लाभधारक आहेत त्यांनी सर्वांनी ते आवर्जून घेऊन जावं व दिवाळी आनंदात गोडपणे साजरी करावी। धन्यवाद। इयरबड्स प्रकल्पाला महाराष्ट्राला टाटा, शिवसेनेने खोके दाखवून केला निषेध। धुळ्यात बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहारचे आंदोलन। पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर कारवाई करण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्यांचा आत्मदानाचा प्रयत्न। बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचं पोस्टर जाळून निषेध। NHI कर्मचारी व स्थानिकांमध्ये अतिक्रमण काढण्यावरून बाचाबाची। त्रिरत्न बुद्ध महासंघ व त्रिरत्न बौद्धिश संस्थेच्या विद्यमानं निवासी धम्मक्रांती शिबिराचे आयोजन। साक्री तालुक्यात विश्व मानवरुहानी केंद्रातर्फे 20 घरांच्या पूर्वबांधणीसाठी पत्र्यांचे मोफत वाटप। आणि ठाणेर येथे आनंदाचा शिधा वाटप।